तर वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। माझे यूट्यूब चैनल मध्ये तुमचं पुन्हा एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। आणि सगळेच दीदीला विचारत होती, बोलत होते की दीदू कुठे आहे, दीदी दिसत नाही। तर दीदी जाते तिच्या मावशीकडे शाळेत, म्हणजे तिकडेच राहून असते मावशीकडे। तर दीदीला मी काही प्रश्न विचारते, बघू तिला काय जमतं का। तर दीदी तिकडे काय काय शिकवतात तुला सांग। कविता येते का? नाही दीदीला अजून कविता पण नाही, जाऊन फक्त 10-15 दिवस झाले तिला शाळेत। तर चला मी आज तुम्हाला थोडं आमच्या इकडे म्हणजे ऊन पण पडतंय, पहिल्यांदा एवढं ऊन पडलंय। आणि सगळे विचारतात की व्हिडिओ तुझ्या काय येत नाही, तर एवढा आमच्याकडे पाऊस आहे तर कुठे जाऊ व्हिडिओ बनवायला, शूटसाठी जायला कुठे भेटतच नाही एवढ्या पावसात। आणि अजून एखादा प्रश्न म्हणजे लाईव्ह आलेली त्या दिवशी नुसते बोलत होते की आवणी झाली का तुमची, आमची शेती वगैरे काय नाहीये। म्हणजे आहेत पण दीदू दीदूचे म्हणजे आजोबांचे आहेत, आमची नाही। तर आमच्या इकडे आज शेती लावून झालेली आहे अर्ध्या लोकांची, आमची अजून नाही लावली। आमची म्हणजे दीदू त्यांची, आमची नाही लावली म्हणजे ह्याला काय बोलतात हे दीदू, ह्या काय सांगता आवणी नाही आवणी नाही बोलत त्याला, काय बोलतात काय माहित नाही, पण अजून ते छोटे ना म्हणून झाले नाही। तर बघू मग काय माहित आता कधीपासून सुरुवात करतात ते। तर चला मी आता तुम्हाला थोडं इव्हिनिंगचा सीन दाखवते आमच्या इथला। फर्स्ट टाइम एवढं ऊन पडलंय त्यात चप्पल सुटली, चप्पल चांगली करून आधी खाऊन घे नंतर चपलीला हात लाव। आणि पहिल्यांदा ऊन पडलंय ना, तेव्हा सूर्य दिसत असेल तुम्हाला पाठी, नाही लपला आता सूर्य तर फर्स्ट टाइम ऊन पडलंय म्हणून आज घराच्या बाहेर पडले मी। दीदू चप्पल दीदू चप्पल ठीक करते तर थांबा मी तुम्हाला सांगते। हे बघा जे हे आहे ना, याला काय बोलतात काय माहित नाही, म्हणजे आमच्या इकडे आवान असं काय बोलतात। तर हे बघा किती छोटे, म्हणून अजून आमच्या सुरुवात नाही केली लावायला, जेव्हा ते मोठं होईल तेव्हा, म्हणजे थोड्या दिवसांनी 2-4 दिवसांनी करतील सुरुवात, कारण तिकडे बाकीच्या लोकांनी लावलेत ना, आता आमच्या पण सुरुवात करतील। तर दीदी आणि आज मी व्हिडिओ का बनवते माहिती का, म्हणजे ऊन नाही पाऊस थांबला नसता तरी मी व्हिडिओ बनवलीच असती, कारण उद्या दीदी चालले ना शाळेत, मग आता कधी येईल काय माहित नाही। तर रक्षाबंधनला येणार आहे बोलते, तर रक्षाबंधनला येईपर्यंत तुम्ही मला नुसते त्रास देणार ना मेसेज करून की दीदूची व्हिडिओ बनव, दीदू कुठे, दीदू दिसत नाही, म्हणून तिला मी तिची आज मी व्हिडिओ बनवते खास तिचीच। तिला मी बोलते तुमच्या शाळेत काय शिकवतात सांग, ते पण तिला जमत नाही। ती बोलते की दीदू कविता एक तरी शिकवली असेल ना, आम्ही तुला एक तरी येते ना अर्धी, अर्धी येते का हा, अर्धी पण नाही येत, अरे देवा। तर चला तिला आता पूर्ण त्यांच्या टीचरची नाव, शाळेची शाळेचं नाव काय येते अरे देवा, ती बोलते काहीच येत नाही दीदू, नाही म्हणजे आमची दीदू खरंच खूप हुशार आहे, 10-12 पोरांना ऐकणार नाही गणित, आता का गणित मध्ये तिलाही हुशार आहे, तरी ती बोलते नाव नाही येत, फसवते मला ना दीदू। मॅडमचं नाव ना माहित का, मग शाळेचं नाव माहित आहे ना, मग शाळेचं नाव सांग ना सगळ्यांना सांग, आणि तू कितवीला ते पण सांग। हा दीदू गेल्या टायमाला मी व्हिडिओ बनवला होता, म्हणजेच इथं समोर पॉइंट दिसतो ना, त्या पॉइंटच्या तिथून खालून मी वरती जात होती, म्हणजे माथेरानला जायला तिथूनच रस्ता आहे ना आमच्या इथून। तर सगळे कमेंट करून विचारतात की कुठला डोंगर आहे कुठला काय आहे, तर कुठला डोंगर वगैरे नाही आहे, तो माथेरानचा डोंगर आहे, म्हणजे माथेरानचा पॉइंट आहे, तिथून आमच्या गावामध्ये यायला फक्त 20 मिनिटं लागतात, 20 किंवा 15 मिनिटं लागतात। तर तुम्ही बघू शकता माथेरानपासून आम्ही किती जवळ राहतो, आणि समोर दिसत आहे आमचं घर आहे काही तर
आज खरच खूप भारी वाटतोय. जिथून पाऊस स्टार्ट झालाय तिथून नुसता पडत होता. बापरे वैताग दिलता. तर आज मस्त ऊन पडलंय फर्स्ट टाइम आणि घराच्या बाहेर पडलोय आम्ही. आणि ते पण दिदू आले ना, खास दिदूची व्हिडिओ बनवायची होती. तर असंच पाऊस थोडा थांबला तर तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. पण काय एवढा पाऊस आहे तर कुठून जाऊ, कुठे शूट करायला जाऊ कळत नाही. तर तुम्ही पण काळजी घ्या, जास्त पाऊस असेल तिकडे कुठे फिरायला जाऊ नका. कारण न्यूज बघून तर मला भीती वाटते बाबा, म्हणून मी कुठे जातच नाही. तर दिदू सांग, इंस्टाग्रामला व्हिडिओ का बनवत नाही आता तू? सगळे विचारतात. हा मग कधी बनवणार आहे? आल्यावर नक्की बनवशील ना. तर दिदूची आय डी तिशा पारधी नावाने, म्हणजे तिचं नाव आहे प्रत्यक्षा, पण शॉर्ट मध्ये आम्ही शॉर्टकट पाडलाय त्याचा. तर तिशा पारधी नावाने तिची आय डी आहे. कोणी तिच्या व्हिडिओ नसतील बघितल्या ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये मी तिची लिंक दिलेली आहे. तिथे नक्की व्हिजिट करा, तुम्ही जाऊन बघा ना दिदू. आणि तिला फॉलो करा दिदी, फॉलो करायला सांग. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला सांग. मस्त तुला फोटो नको करायला सांगू. सांग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लाईक करा व्हिडिओला, आणि शेअर पण करा. दिदू तुमच्या मावशीकडे तुला करमत का? तिकडे कोण तुझ्या नवीन फ्रेंड आहेत की नाही? किती आहेत? चार पाच आहेत. नाव सांग. अजून एक राहिली. सगळ्या कुठल्या आहेत? मावशीच्या गावातल्या आहेत की बाहेरच्या? तर दिदू पण उद्या जाणार घरी. आणि मी पण रील्स इंस्टाग्रामवर रील्स का बनवत नाही, त्याचं पण मोठं रिझन आहे. फोन पकडायलाच कळत नसतं. एकटी कसं फोन पकडू असं आणि कसं डान्स करू कळत नाही. म्हणून मी इंस्टाग्रामवर पण रील्स नाही बनवत. आणि आज काय झालंय माहितीये का? ऊन पडलं तर थोडं थोडं गोरा दिसतं. दिदूपेक्षा गोरा दिसतंय. माझ्यावरच ऊन पडलं ना दिदू. तर याच कारणाने मी रील्स नाही बनवत इंस्टाग्रामला पण. आणि ज्यांनी कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर त्यांनी पण करा. म्हणजे ज्याला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर, नाहीतर नसतील व्हिडिओ आवडत तर कशाला फॉलो करताय नाही का उगाच. तर व्हिडिओ आवडत असतील तरच मला फॉलो करा. आणि मी एकदा लाईव्ह आलेली नाही का, तेव्हा मी तुम्हाला बोललेली की मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा. तर कोणाचेच मेसेज मला आलेले नाही. आणि म्हणजे जेव्हा लाईव्ह होती तेव्हा नुसते बोलत होते की ताई लवकर ये इंस्टाग्रामला ऑनलाईन. मी मेसेज केलाय. मी एवढं रिक्वेस्ट चेक केल्या, 300-350 रिक्वेस्ट चेक करून मी डिलीट पण केल्या. नुसते हाय हॅलो असे मेसेज होते. पण मी तुम्हाला सांगितलेले कसे मेसेज करायचे तर तुम्ही केले होते असं तुम्ही बोलत होता. पण मला एकही मेसेज भेटला नाही बघायला. आणि म्हणजे सांगायचं हे झालं तर माझ्या नावाच्या फेक आय डी माझ्या प्रोफाईल ठेवून खूप लोकांनी बनवलेले आहेत. तर तुम्ही आय डी चेक करूनच मेसेज करत जावा. आणि जास्त हे नका करू, म्हणजे तुम्ही डायरेक्ट पूजा पारधी असं सर्च मारता आणि कुठल्या पण आय डीला मेसेज करून टाकता आणि माझ्यापर्यंत कसं पोहोचणार नाही का? तर तुम्ही तसं न करता मी डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक देणारच आहे इंस्टाग्रामची. तर तिथे जाऊन फॉलो करायचं असेल तर करा, नाहीतर डायरेक्ट मेसेज करा. आणि ते पण माहिती ना कसे मोठे निबंध तसे तर मला कळणार. नाहीतर तुम्ही नुसतं हाय हॅलो करणार, मग काय पुढे बोलायचं मला कळत नाही. आणि मला काय बोलायचं आहे? तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करता, काही लोक ठीक आहे मी देते रिप्ली, प्रामाणिकपणे देते. मग तुम्ही नंबर कशासाठी मागता? बोलायला तर तिथे पण बोलू शकतो ना आपण, जे काही बोलायचं असेल किंवा कॉलवर बोलायचं असेल ते इंस्टाला पण बोलू शकतो. मग नंबरची काय गरज आहे? जर असं असेल ना तर मी रिक्वेस्ट पण एक्सेप्ट नाही करणार कोणाच्या. आणि काम असेल तरच मेसेज करा, नाहीतर विनाकारण काय हाय हॅलो जेवली की नाही जेवली. रोज जेवतेच, उपाशी नाही राहत मी. तर काय बोलू अजून तुम्हाला कुठे होते? आणि हा, तुम्हाला आता ह्या सीझनमध्ये, पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ कुठल्या बघायला आवडतील मला ते पण सांगा. कारण की आमच्या इकडे आता आमचे सण पण सुरू होतील नाही का? नागपंचमी, दहंडी,
परत गणपती हे सण सगळे आमचे सुरू होणार. मग आम्ही एकच नाचणार नाही का ते फुगडी खेळतात तसं. तर मी तुम्हाला त्या व्हिडिओ तर काय अपलोड करणारच तुमच्यासाठी, त्यात काही हेच नाही, इश्यू नाही. पण अजून तुम्हाला नाही का माझे ब्लॉग्स कुठल्या टाईपने बघायला आवडतील, असं की मी कुठे फिरायला जावं की घरल्या घरी. तर काय मी घरी काहीच करत नाही, घरचे ब्लॉग काय बनवायचे, कारण घरी ब्लॉग बनवण्यासाठी तुम्ही बोलतात की फॅमिलीसोबत व्हिडिओ बनव. फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवायला तर माझी बहीण असते, दोघी पण नेरळ असतात तिकडे, आणि घरी मी आणि मम्मीच असते. पप्पा आणि दादा लवकर जॉबला जातात, दादा तर 6 वाजता जॉबला जातो सकाळी, आणि पप्पा 8 वाजता, आणि मी उठते 11-12 वाजता. तोपर्यंत पप्पा कामाला जातात, दादा पण. मग फॅमिलीसोबत व्लॉग बनवायला काय भेटतच नाहीये. पण जर कधी संधी भेटली फॅमिलीसोबत व्लॉग व्हिडिओ बनवायची तर तुमच्यासाठी नक्की म्हणजे नक्कीच बनवेल. पण शक्यतो नाहीच, पण आय विल ट्राय, मी ट्राय करेल की एकदा तर तुमच्यासाठी मी फॅमिली व्लॉग बनवावाच. तर काय सांगू अजून तुम्हाला, किती बडबड केली मी. पण जेवढे तुमचे प्रश्न होते तेवढ्या प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत मी. अजून काय नाही बस. आणि तुम्ही आमच्या गावाकडचा पूर्ण परिसर बघू शकता. हे मी 2-4 व्हिडिओमध्ये दाखवलंय, पण आता पावसाळ्यामध्ये मी आता दाखवते तुम्हाला इकडे. आणि तिकडे समोर डोंगर दिसतो नाही का, तिकडे आम्ही एकदा गेलेलो इकडे या साईडला. तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तेव्हा मी, वनिता आणि प्रथमेश आम्ही 3 जण होतो. तर कोणी बघितला व्हिडिओ नसेल तर मी परत त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, ती नक्की चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये. तर दीदू उद्या शाळेत चालले, ती मनापासून बोलते. दीदू खरं बोल, शाळेत झालं नाही वाटलं ना, काय वाटलंय मनाच्या बरोबर बोलते का. तसं तर तिला इकडे खेळायची सवय आहे ना जास्त, म्हणजे तिच्या सगळ्या फ्रेंड दुसऱ्या शाळेत गेल्या आणि ती एकटीच तिच्या मावशीच्या गावाला गेली, कारण तिच्या पप्पाने तिला तिकडे शाळेत ठेवलं ना दीदू. पण खरं तर तिला तिच्या फ्रेंड सोबत जायचं होतं हॉस्टेलला ना दीदू, पण ती गेली नाही. पण तिला उद्या जायचं नाही हे 100%. खरं ना. तर तिला म्हणजे तिच्या मैत्रिणी सगळ्या नाही का इकडे हॉस्टेलला गेले आणि ती एकटीच घरी राहिली, म्हणजे घरी राहिली नाही. तिला पण जायचं होतं पण तिच्या पप्पांनी पाठवलं नाही तिला. गेली नाही नाही आहे. तर तिच्या सगळ्या मैत्रिणी गेल्या हॉस्टेलला आणि ती राहिली एकटीच घरी, म्हणजे ती जात होती, तिच्या पप्पांनी नाही पाठवलं तिला, बोलत होते की नको एवढ्या लांब असं तसं. तर मग ती तेव्हा लय रडलेली, म्हणजे आम्ही तिला बोलत होतो पप्पा असा की मला माझ्या फ्रेंड आहे तिथेच जायचंय तिथेच जायचंय, तिला आम्ही एवढे अक्कल देत होतो, ती डायरेक्ट रडलेली ना दीदू, फुल इमोशनल लय रडत होती. म्हणजे नाही का ते कधी पप्पाच्या पुढे गेलेली नाही ना आणि ती सगळं पप्पांचंच ऐकते. तर तिला आम्ही जेव्हा अक्कल देत होतो तेव्हा ती लय रडलेली आणि तिच्या पप्पांना तिच्या दीदीचंच नाव सांगितलेलं, म्हणजे सपनाचं, की सपना अशी बोलली की नको जाऊ तिकडे. आम्ही बोललेलो की मावशीकडे नको जाऊ शाळेत, नशीब आमची नाव नाही सांगितलेली. पण तेव्हा अक्कल आम्ही दिलेली की जा बाबा हॉस्टेलला जा, 12वीपर्यंत तिथेच राहायचं, म्हणजे राहिल्यावर काय डायरेक्ट 12वी होऊन कुठे दुसरीकडे इकडे तिकडे जायला नको. आता ती जिथे शाळेत आहे तिथे 7वीपर्यंतच आहे ना, 7वीपर्यंतच आहे. मग 7वीनंतर परत दुसरीकडे, मग परत तिथून दुसरीकडे कुठे गेली तर तिथे 10वीपर्यंत असणार, नंतर परत मग 12वीसाठी कुठेतरी 11वी 12वीसाठी तरी कुठेतरी जावं लागेल. म्हणून आम्ही बोलत होतो एकाच ठिकाणी 12वीपर्यंत बरं झालं असतं. पण नाही ना, लय रडलेली त्या टायमाला, लय म्हणजे लईच. तेव्हा मला आयडिया नाही आली व्हिडिओ काढायची, नाही तर काढल्या असती ना दीदू. पण लय रडली ना तू, मग लय रडलेली. तर चला बस, म्हणजे दीदूला तुम्हाला बघायचं होतं, नीट बघून घ्या. आता रक्षाबंधन आल्याशिवाय ती काही बघायला तुम्हाला भेटणार नाही, कारण तुम्ही तिला लय मिस करतात ना, की दीदू दिसत नाही, पूजाताई दीदू कुठे आम्हाला दीदूला दाखव. तर तिच्या मावशीकडे जायला मला पण कधी भेटलं नाही वेळ. तर दीदी बरं झालं दीदू घरी आले ना, दीदूची व्हिडिओ काढते मी ना, तुम्ही बघा आता दीदूला आणि परत विचारू नका कुठे कुठे. तर तुम्हाला सांगितलंच आहे ती तिच्या मावशीकडे शाळेत असते. आणि तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आता कधी येईल काही सांगता येणार नाही, कारण पावसावर डिपेंड आहे. आता पाऊस नाही पडला तर मी बाहेर जाईल, पाऊस पडला तर घरातच, आणि घरातच काय व्हिडिओ बनवायचे. ऑलरेडी मी खूप
खूप म्हणजे खूप गावात आणि घरात खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, त्या तुम्ही बघितल्याच असतील. तर बघू आता, अजून काही प्लॅन नाही नवीन व्हिडिओचा, पण जसं जमेल तसं आम्ही व्हिडिओ शूट करू तुमच्यासाठी नक्कीच. तर चला बाय, आणि काळजी घ्या स्वतःची, खूप पाऊस आहे इकडे पण आणि तुमच्याकडे तर असणारच, आणि रायगड पूर्ण रायगड भर पाऊसच पाऊस पडतो. तर चला बाय, आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, आणि आमच्या ओल्ड व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघा. बाय दिदू, बाय कर, मिस यू सांग त्यांना, ते नाही मिस यू टू सांग, कारण ते तुला लई मिस करतात. सांग मिस यू टू. चला बाय.